ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ಕಸನ್ ಮ್ಯಾಮ್ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आराम आहात ना? ओके, तर मी एस बी पाकरे, एजीटी सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा येळ्ळूर या ठिकाणी गणित आणि विज्ञान विषयाचे सहशिक्षक म्हणून काम करत आहे। तर आज आपण इयत्ता सातवी मधील गणित विषयातील प्रकरण तिसरं संग्रहित माहिती हाताळणे हा पाठ आता या पाठाचा हा पहिला भाग आहे। या पाठाच्या अध्ययनानंतर आम्हाला कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत किंवा आपण या अध्ययनानंतर कोणत्या गोष्टी शिकणार आहोत हे आता आपण पाहूया। तर सर्वप्रथम माहिती संग्रह करणे हा या पाठाचा मुख्य उद्देश आहे। यानंतर माहितीचे वर्गीकरण करणे, जे आपण माहिती संग्रह केलेली असते त्या माहितीचं वर्गीकरण आपण या त्याचबरोबर वर्गीकरण करून झाल्यानंतर माहितीचे विश्लेषण कशा पद्धतीने केलं पाहिजे, कोणत्या मुद्द्यांवरती विश्लेषण केलं पाहिजे ते आपण या पाठामध्ये शिकणार आहोत। यानंतर या पाठामध्ये काही विशिष्ट असे शब्द किंवा विशिष्ट अशा संकल्पना आलेल्या आहेत, जशा निरीक्षण, वारंवारता, व्याप्ती यांचे अर्थ सुद्धा या पाठामध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, आता आपण हा पाठाला या पाठाला सुरुवात करूया। आपण नेहमीच्या जीवनामध्ये खेळ खेळत असतो, वर्तमानपत्र वाचत असतो, टीव्ही पाहत असतो किंवा इतर माध्यम जी आहेत ती माध्यम बघत असतो। ही सर्व जी माध्यम आहेत किंवा खेळ आहेत हे सर्व माहितीचं एकत्रीकरण करत असतात। उदाहरणात घेतलं क्रिकेट, क्रिकेटची मॅच म्हटले की त्या ठिकाणी फलंदाज, गोलंदाज, अंपायर हे सर्व आले। त्याचबरोबर फलंदाजाने काढलेल्या धावा, गोलंदाजाने टाकलेल्या ओव्हर्स या सर्व या माहितींचं त्या ठिकाणी जो स्कोरबोर्ड असतो त्या स्कोरबोर्डवरती एकत्रीकरण केलं जातं। त्याचबरोबर त्या एकत्रीकरणाचं वर्गीकरण सुद्धा केलं जातं। आणखी शेवटी त्या मॅचचा रिझल्ट म्हणजेच त्याचं विश्लेषण सुद्धा केलं जातं। त्याचबरोबर वर्तमानपत्र आपण वाचत असतो, ज्यावेळेला वर्तमानपत्र वाचत असतो त्यावेळेला आम्हाला विशिष्ट अशा बातम्या विशिष्ट पेजवरतीच आपल्याला मिळत असतात। याचा अर्थ काय, जे वार्ताहर असतात ते वार्ताहर आपल्या आजूबाजूच्या सर्व माहितीचा संग्रह करतात, त्या माहितीचं वर्गीकरण करतात। उदाहरणात घेतलं जर एखादी ठळक बातमी जर घडलेली असेल तर ती आपण पहिल्या मुखपृष्ठावरती घेतो। त्याच पद्धतीनं खेळ जे आहेत या खेळांसंबंधीची बातमी आहे ती बातमी एका विशिष्ट पेजवरतीच त्या ठिकाणी दिली जाते। असं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी माहितीचं संग्रह वर्गीकरण आणि त्या माहितीचं विश्लेषण त्या ठिकाणी केलं जातं। तर आम्ही शिक्षक त्याचबरोबर विद्यार्थी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आपली माहिती एकत्रीकरण करत असतो। तर पाहूया आपण कोणकोणती माहिती त्या ठिकाणी एकत्रीकरण करत असतो। सुरुवातीला आपण ज्यावेळेला वर्गामध्ये जातो, परिपाठ होतो, परिपाठ झाल्यानंतर शिक्षक आपली हजेरी घेतात आणि तुमची हजेरी घेतलेली जी हजेरी आहे ती हजेरी आपल्या हजेरी वहीमध्ये लिहिली जाते। आता ही हजेरी घेऊन शिक्षक काय करणार, यांचे उद्देश काय आहेत किंवा त्याला शिक्षकांना त्याचा उपयोग काय होतो, आता हे जाणून घेण्यासाठी आपण पुढील जे पॉईंट आहेत ते पॉईंट बघूया। पहिला पॉईंट आहे, आज हजर असणारे विद्यार्थी जे आहेत ते कोणकोणते विद्यार्थी हजर आहेत हे त्या हजेरीमधून आपल्याला समजतं। दुसरा, चालू जो महिना आहे या महिन्यामध्ये हजर किती विद्यार्थी आहेत त्याचबरोबर गैर विद्यार्थी किती आहेत हे सुद्धा तपासण्यासाठी त्या हजेरी पुस्तकेचं किंवा त्या माहितीचं संग्रहाचा उपयोग आपल्याला होत असतो। पुढं, एखादा विद्यार्थी जर गैर असेल तर विद्यार्थी का गैर आहे, त्याची कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय कोणते आपण केले पाहिजेत याचा सुद्धा त्या ठिकाणी याचा सुद्धा उपयोग त्या हजेरीचा हजेरी वहीमध्ये होत असतो। पुढचं आपण उदाहरण, आपण परीक्षा घेत असतो, तुम्ही सुद्धा परीक्षा भरपूर लिहिला असणार, परीक्षेमध्ये तुम्ही मार्क्स घेता
या मार्क्सची नोंद शिक्षक त्या ठिकाणी आपल्या वहीमध्ये करत असतात आणि या मार्क्सच्या वर्गीकरण सुद्धा त्या ठिकाणी करतात आणि त्याचं विश्लेषण सुद्धा करत असतात. बघूया आपण या परीक्षेतील गुणांचं किंवा या मार्क्सचं कशा पद्धतीने वर्गीकरण केलं जातं. तर पहिला जो भाग आहे तो साहजिकच परीक्षेमध्ये कोणत्या विद्यार्थ्यानं जास्त गुण घेतलेले आहेत हे ओळखण्यासाठी किंवा ते तपासण्यासाठी ती नोंद केली जाते. यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो एखादा विद्यार्थी जो कमी मार्क्स घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांची ओळख करून घेण्यासाठी ह्या उपयोग होतो. यानंतर जो शिकवलेला भाग आहे तो शिकवलेला भाग कितपत समजलेला आहे हे तपासण्यासाठी सुद्धा हजेरीमध्ये परीक्षेमधील गुणांचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर जे विद्यार्थी कमी गुण घेतलेले आहेत त्या कमी गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा या मार्क्सचा उपयोग होत असतो. यानंतर पुढचं जे उदाहरण आहे ते आपण शाळा सुटली की लगेच आपण क्रिकेट खेळायला जात असतो. त्या ठिकाणी फलंदाज बॅटिंग करत असतो, गोलंदाज बॉलिंग करत असतो, त्याची नोंद आपण त्या ठिकाणी एका स्कोरबोर्ड वरती करत असतो. शेवटी तो स्कोरबोर्ड घेऊन आपण जे पॉइंट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती हवी आहे त्या माहितीचं त्या ठिकाणी विश्लेषण करतो. आता उदाहरणात घेतलं आपल्या समोर जो स्कोरबोर्ड आहे त्या स्कोर आपल्याला ही माहिती समजते की खेळाडूनं किती किती धावा काढलेल्या आहेत हे त्या स्कोरबोर्ड वरून आपल्याला समजतं. यानंतर कोणता खेळाडू सरस खेळला आहे याचा अर्थ काय, त्या ठिकाणी कोणत्या खेळाडून चांगल्या धावा काढलेल्या आहेत हे ओळखण्यासाठी सुद्धा त्या स्कोरबोर्डचा उपयोग केला जातो. आपण क्रिकेट म्हटलंय की त्या ठिकाणी शतक, अर्धशतक, द्विशतक अशा यांची सुद्धा नोंद त्या स्कोरबोर्ड वरून आपल्याला मिळत असते. आता उदाहरणात घेतलं हा जो स्कोरबोर्ड आहे त्या स्कोरबोर्ड वरती जे सचिन तेंडुलकर जे आहेत त्यांनी 214 धावा काढलेल्या आहेत याच्यावरून आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी सचिन त्याचबरोबर नॉर्थ त्याचबरोबर विजय यांनी सुद्धा शतक झळकावलेलं आहे. अशा पद्धतीने आपण त्या माहितीचं वर्गीकरण किंवा यानंतर कोणता खेळाडू कमी खेळलेला आहे किंवा धावा कमी काढलेल्या आहेत हे सुद्धा आपण याच्यामधून सांगू शकतो. यानंतर ज्यावेळेला मॅच चालू असते त्यावेळेला एका ओव्हरमध्ये किती धावा घेतल्या गेल्या आहेत हे सुद्धा या स्कोरबोर्ड वरून आपल्याला समजतं. अशी बरीच उदाहरणं आपल्या आजूबाजूला तिथं मिळत असतात. याच्यामधील आणखी काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहिलं आपल्या वर्गातील गणित विषयातील प्रगती. गणित विषय म्हटला की थोडासा विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होत, मग या गणित विषयाची प्रगती पाहण्यासाठी त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी आणि घेऊन त्याची प्रगती जी आहे ती प्रगती कशी होत आहे हे तपासू शकतो आपण. यानंतर वर्षभरातील तापमान जे आहे ते नेहमी सर्व ठिकाणी आणि सर्व दिवस समान नसतं, त्यामुळे वर्षभरामध्ये कोणत्या दिवशी जास्त ऊन जास्त पाऊस किंवा कोणत्या दिवशी जास्त थंडी यांचं विश्लेषण आपण वर्षभरातील तापमानाची नोंद करून आपण त्या ठिकाणी करू शकतो. यानंतर आपल्या भागातील साक्षरतेचे प्रमाण, आपल्या भागामध्ये किती साक्षरता आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा आपण त्याची माहिती गोळा करून त्याचं वर्गीकरण करून संग्रह त्याचं विश्लेषण करत असतो. यानंतर आपल्या गावातील किंवा आपल्या परिसरातील 5 वर्षाखालील जे मुले आहेत त्या मुलांची संख्या किती आहे ही माहिती सुद्धा आपण त्या ठिकाणी जमा करू शकतो. यानंतर बघूया आपण हजेरी बघितली, त्याच्यानंतर परीक्षेतली गुण बघितले, यानंतर फलंदाज जो आहे त्या फलंदाजाने काढलेले रन आहेत त्यांची कशी नोंद केली जाते, मग अशा पद्धतीनं ही जी सर्व माहिती आहे ती अंकांच्या स्वरूपामध्ये किंवा संख्यांच्या स्वरूपामध्ये तिथं मानली जाते. म्हणजे आता 7वीच्या वर्गाची आठवड्याची हजेरी जी आहे ती आठवड्याची हजेरी मध्ये लिहिली गेली आहे. त्याचबरोबर 6 मई परीक्षा झालेली होती त्या परीक्षेतील जे गुण आहेत ते गुण सुद्धा या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याचबरोबर क्रिकेटमधील फलंदाजाने काढलेल्या धावा इथं नोंद केलेल्या आहेत त्या सुद्धा इथं संख्येच्या स्वरूपामध्ये मांडलेल्या आहेत. या सर्वांना काय म्हणायचं तर त्याच्यासाठी एक विशिष्ट पद आहे, तर या सर्वांना निरीक्षणे असे म्हणतात.
अपन निरीक्षणे म्हणजे काय त्याची व्याख्या काय आहे ते अपन आता जाणून घेऊया। तर निरीक्षणे म्हणजे निर्दिष्ट माहिती देणाऱ्या संख्यांच्या संग्रहाला निरीक्षणे असे म्हणतात। आपण जी माहिती जमा करतो त्या माहितीमधून जे आकडेमोड आपल्याला मिळते ती काय करत असते त्या माहितीची निर्दिष्ट म्हणजे निश्चित अशी माहिती देत असते। म्हणून अशा पद्धतीची माहिती किंवा निर्दिष्ट माहिती त्यांची जी संख्यांचा संग्रह असतो त्या संख्यांच्या संग्रहाला म्हणतात। आता ही निरीक्षणं जी आहेत ही निरीक्षणं सुद्धा करत असताना आपल्याकडे एक उद्देश असला पाहिजेत की त्या ठिकाणी ही निरीक्षणं कशा पद्धतीने जमा केली पाहिजेत किंवा त्या ठिकाणी त्यांचा उद्देश काय त्याचं विश्लेषण आपण कशा पद्धतीने करायला पाहिजेत हे ते आपण ठरवलं पाहिजेत। त्याचे उद्देश प्रथम आपण ठरवले पाहिजेत। तर असंच एक उदाहरण बघूया। तर 15 फेब्रुवारी 2021 रोजीचे आपल्या देशातील शहरांचे तापमान जे आहे ते तापमानाची नोंद या ठिकाणी केलेली आहे। तर आपल्या समोर जो बोर्ड दिसतो आपल्या समोर जे एक तक्ता दिसतो त्या तक्त्यामध्ये 8 शहरांचं तापमान त्या ठिकाणी नोंद केलेलं आहे। आता हे एक दिवसाचं असल्या कारणानं याच्यामध्ये आपण कोणकोणते मुद्दे किंवा विश्लेषण आपण घेऊ शकतो ते आता पाहूया। पहिलं कोणत्या शहराचे तापमान कमाल आहे तर या ठिकाणी आपण तक्त्यामध्ये पाहू शकतो की जम्मू जे आहे त्या जम्मूचं तापमान 41 डिग्री सेल्सिअस आहे। तर जम्मू या शहराचं तापमान जे आहे ते कमाल आहे असं आपण दुसरं उदाहरण बघूया। सांगा भाऊ कोणत्या शहराचे तापमान किमान होते ओके नक्कीच बेंगलोर। बेंगलोर या शहराचं तापमान किमान आहे कारण त्या ठिकाणी नोंद केलेली आहे की बेंगलोर शहराचं तापमान 21 डिग्री सेल्सिअस आहे। आपण हा तक्ता पाहिला तर तक्त्यावरून आपण ही माहिती सांगत आहोत। पुढं सरासरी तापमान किती असेल किंवा या दिवसाचं सरासरी तापमान किती तर आपण सरासरी तापमान जे आहे 20 डिग्री सेल्सिअस इतकं आहे असं म्हणू शकतो। आता पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे बघा। वर्षभराचे कोणत्या शहराचे तापमान जास्त कमाल आहे वर्षभरामध्ये कोणत्या शहराचं तापमान जास्त कमाल आहे। आता पाहिलं आपल्याकडे जी नोंद आहे किंवा आपल्याकडे जी निरीक्षण आहे ती फक्त एकाच दिवसाची आहे त्यामुळे या चौथ्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकत नाही। म्हणून ज्यावेळेला आपण निरीक्षण किंवा माहिती जमा करत असतो त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो उद्देश आपण ठरवला पाहिजे। आम्हाला एक दिवसाचे तापमान हवं आहे की वर्षभराचे आहे पाहिजे आहे हे आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे ओके। म्हणून जी निरीक्षण आहे ती निरीक्षणाचा मुख्य उद्देश ते कशासाठी हवं आहे निरीक्षण ते आपण या ठिकाणी पाहायला पाहिजे। नेक्स्ट जी माहिती आपण जमा करत असतो त्या माहितीचं वर्गीकरण किंवा संग्रह किंवा विश्लेषण कशा पद्धतीने केलं पाहिजे तर एकदा शिक्षक काय करतात आपल्या वर्गातील 3 विद्यार्थ्यांना आपल्या समोर बोलवतो। रियाज विद्या आणि पूजा या तिघांना बोलवतात। त्या तिघांना असं सांगतात की आपल्या वर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं वजन चेक करायचं आणि त्यांच्या नोंदी ठेवायच्या। मग रियाज विद्या आणि पूजा हे तिघं विद्यार्थी जातात त्या ठिकाणी प्रत्येक वजन घेतात आणि आपापल्या नोंदी त्या ठिकाणी मांडत असतात। पाहूया आपण त्या नोंदी कशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत। पहिला रियाजची जी निरीक्षण आहे ती निरीक्षण या पद्धतीने त्यांनी लिहिली आहेत किंवा मांडली आहेत। थोडी छान आहेत रियाजचं सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे परंतु थोडस गोंधळ होतं की यामध्ये जे वजन आहे ते वजन कोणत्या विद्यार्थ्याचं किती आहे ते रियाजनं लिहिलं नाही फक्त त्यानं काय लिहिलेलं आहे संख्या किंवा निरीक्षण त्या ठिकाणी लिहिले आहेत। म्हणू शकतो की अजून याच्यामध्ये काहीतरी प्रगती केली पाहिजे ओके। पुढचा जो आहे विद्या त्या विद्याचे निरीक्षण बघूया। अरे वा विद्यानं तर खूप छान माहिती लिहिले यामध्ये हजर क्रमांक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याची नावं सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर वजन सुद्धा आहे छान माहिती लिहिलेली आहे विद्याचं आपण अभिनंदन करूया व्हेरी गुड विद्या। बघा त्या ठिकाणी हजेरी क्रमांक आहे नाव सुद्धा आहे परंतु कन्फ्युजन होतं की समजा असं विचारलं तुम्हाला प्रश्न की यांच्यामध्ये सगळ्यात जास्त वजन कोणाचं आहे मग त्यावेळेला आम्हाला थोडस तिथं चेक करून पाहावं लागणार
ती माहिती लगेच आपल्याला समजणार नाही. म्हणजेच अजून सुद्धा विद्यार्थ्याची जी नोंदणी आहे किंवा निरीक्षणे आहेत त्या नोंदणीमध्ये अजून प्रगती पाहिजे. ओके, पुढची बघूया. पूजा, अरे वा पूजाना तर पहा त्या ठिकाणी हजेरी क्रमांक मांडलेला आहे, त्याचबरोबर नावं सुद्धा त्यांची दिलेली आहेत, वजन सुद्धा मांडणी केलेली आहे. आणखी पुन्हा त्याच्यामध्ये त्या मांडणीमध्ये किंवा त्या निरीक्षणांमध्ये तिनं उतरत्या क्रमामध्ये वजनांच्या उतरत्या क्रमामध्ये ती मांडणी केलेली आहे. म्हणजेच आपल्याला लगेच समजेल की त्या ठिकाणी कोणाचं वजन जास्त आहे आणि कोणाचं वजन कमी आहे, किंवा एखादा विद्यार्थी असेल त्याचं वजन किती असेल ते सुद्धा आपण पटकन त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते. ओके, म्हणजे व्हेरी गुड. या तिघांच्या पैकी सगळ्यात छान असं जे मांडणी केलेली आहे किंवा जे वर्गीकरण केलेले आहे ते पूजानं केलेले आहे, म्हणून ती सुद्धा म्हणते पहा बघा आय गॉट इट. ओके, म्हणजे विद्यार्थ्याला समजलेलं आहे की कशा पद्धतीनं आपली ती मांडणी केलं पाहिजे. या तिघांचंही आपण काय करूया तर अभिनंदन करूया. व्हेरी गुड. आता पुढचं एक उदाहरण पाहूया. तर शिक्षक काय करतात, तुमचा आवडता विषय कोणता असं वर्गामध्ये विचारतात. विचारल्यानंतर तुम्ही सांगता, प्रत्येक जण आपापले हात वर करता, सर माझा हा विषय आवडता, माझा हा विषय आवडता. तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडत्या विषयांचं त्या ठिकाणी सरांना नाव सांगितलेलं आहे. पाहूया आपण त्याची काय केलं, ती मांडणी अशा पद्धतीनं बोर्डवरती लिहिली. कोणी सांगितलं मराठी, कोणी सांगितलं गणित, कोणी सांगितलं कन्नड, अशा पद्धतीने मांडणी केली. मांडणी केल्यानंतर आपल्याला तो बोर्ड जो आहे तो बोर्ड अशा पद्धतीनं दिसेल. ओके, आता थोडस ही मांडणी केल्यानंतर थोडे प्रश्न पडलेत मनामध्ये की या मांडणीमध्ये मुलांना कोणता विषय आवडतो असा जर आपण प्रश्न केला तर त्या ठिकाणी तो विषय कोणता आहे तो शोधणं थोडस फार जड जाईल. कारण प्रत्येक विषय त्या ठिकाणी आपल्याला मोजून पाहावे लागतील, कोणकोणते विषय किती किती मुलांना आवडलेले आहेत. ओके, मग आता सरांनी एक युक्ती केली की सरांनी आपल्या वर्गातील तीन गट केले, ए बी आणि सी. या तीन गटांना सांगितलं माहिती आहे, त्या माहितीचा उपयोग करायचा आणि आपलं वर्गीकरण त्या ठिकाणी करायचं. ओके, मग आता बघूया या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या गटानं आपापली माहिती जमा केलेली आहे. ओके, पहिला जो गट आहे तो कोणता, ए गट. व्हेरी गुड. विद्यार्थ्यांनी या काय केलेत, विषय त्याचा कॉलम केलेला आहे, त्याचबरोबर विद्यार्थी म्हणून त्याचा एक दुसरा कॉलम केलेला आहे. समाज विषय, हा समाज विषय तीन विद्यार्थ्यांना आवडतो म्हणून त्या ठिकाणी तीन टिक केलेले आहेत. गणित विषय बा नऊ विद्यार्थ्यांना आवडतो म्हणून त्या ठिकाणी नऊ टिक केलेले आहेत. अशा पद्धतीनं प्रत्येक विषयाचे टिक करत त्या ठिकाणी गेलेले आहेत. परंतु इथं आपल्याला अजून याच्यामध्ये काहीतरी प्रगती हवी असं आपल्याला वाटतं, हो का नाही? हो, नक्कीच याच्यामध्ये आपल्याला अजून प्रगती व्हायला पाहिजे. बघूया आपण पुढचा जो गट आहे त्या गटानं काय केलेलं आहे. ओके, व्हेरी गुड. बी गट, बी गट जो आहे त्या बी गट त्या ठिकाणी खूप छान अशी मांडणी केलेली आहे. बघा, विषय घेतलेला आहे, त्याचबरोबर मोज खुना, त्याचबरोबर त्याच्या समोर त्यांनी विद्यार्थी किती आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मांडलेली आहे. पहिला त्या ठिकाणी विषयांची नावं, दुसरं जे आहे त्या मोज खुना, त्यांनी प्रत्येक विषयाच्या ठिकाणी काय केलेले आहेत, रेषा मारून. आता ह्या मोज खुना किती आहेत त्या ठिकाणी प्रत्येक विषयाच्या किती किती मोजखुना आहेत त्या तिथं. ओके, म्हणजेच या ठिकाणी या गटानं सुद्धा खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आता तिसऱ्या गटाची आपण निरीक्षण करूया. तिसरा गट, व्हेरी गुड. तिसरा सी गट. सी गटानंतर भरपूर छान माहिती केलेली आहे. इथं अनुक्रमक दिलेला आहे, त्याचबरोबर विषय दिलेला आहे, त्याच्यानंतर गणती खुना असं म्हटलेलं आहे. आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलो होतो की गणती खुणांचा उपयोग आपण कशा पद्धतीनं केला पाहिजे, तर या गटानं खूप छान असा गणती खुणांचा उपयोग केलेला आहे. त्याचबरोबर पुढं विद्यार्थी संख्या आणि वारंवारता लिहिलेली आहे. तर सर्वप्रथम बघूया गणती खुणा.
आता विद्यार्थ्यांनी पाच रेषा न ओढता त्या ठिकाणी काय केलेले आहेत, चार रेषा ओढलेल्या आहेत, आणखी एक आडवी रेषा त्या ठिकाणी ओढलेली आहे. याचा अर्थ काय, तो पाचचा एक गट झाला. ओके, अशा पद्धतीनेच आपण काय केलं पाहिजे, एखादी माहिती संग्रह करत असताना असताना पाच पाचचे गट करून आपण ती माहिती जमा केली तर मोजण्यासाठी ती आपल्याला सोपं जाईल. ओके, पुन्हा आणखी एक याच्यामध्ये वारंवारता हा एक शब्द आलेला आहे. पहा, वारंवारता, तर वारंवारता म्हणजे काय, त्या शब्दामध्येच आहे वारंवार. वारंवार याचा अर्थ काय, सतत येणारा. तर सतत येणारा म्हणजेच काय, उदाहरण घेऊया, गणित जो विषय आहे त्या ठिकाणी 9 जणांना तो गणित विषय आवडतो म्हणून त्या ठिकाणी 9 हा नंबर आलेला. म्हणजेच काय, गणित विषयाचं रिपीटेशन जे आहे ते रिपीटेशन 9 वेळा झालेलं आहे म्हणून आपण त्याला, ते जी संख्या आहे त्या संख्येलाच काय म्हणतो आपण, वारंवारता असं म्हणतो. ओके, यानंतर पुढं आणखी एक त्यांनी छान असं केलेलं आहे. पुन्हा इथं यांची मांडणी जी आहे ती मांडणी उतरत्या क्रमामध्ये मांडणी केलेली आहे. म्हणजे पहिला 9, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5, 3, 3, 3 अशा पद्धतीनं ती मांडणी केलेली आहे. ही मांडणी केल्यामुळे आपल्याला सहज आपल्याला सांगता येतं की कोणता विषय जास्त मुलांना हो, तर आपण सहज सांगू शकता, सांगा पाहू. ओके, नक्की करेक्ट, म्हणजे गणित विषय जो आहे तो 9 विद्यार्थ्यांना आवडतो. यानंतर समाज विषय किती विद्यार्थ्यांना आवडतो सांगा. करेक्ट, समाज विषय जो आहे तो 3 विद्यार्थ्यांना आवडतो. ओके, म्हणजेच सी गटानं जी केलेली मांडणी आहे ती मांडणी योग्य आहे आणि आपण सुद्धा काय केलं पाहिजेत, अशा पद्धतीनंच मांडणी किंवा त्या माहितीचं वर्गीकरण. ओके, शाबाश. तर आता हे जे 3 गट आहेत, या 3 गटांच्या मांडणीचं किंवा वर्गीकरणाचं आपण थोडीशी तुलना करून बघूया. बघा, ए गट, बी गट, आणखी सी गट, या 3 गटानं वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं मांडणी केलेली आहे आणि तुमच्या लक्षात येईल की आपण सुद्धा आपण कोणत्या पद्धतीनं ती मांडणी केली पाहिजे. ओके, यानंतर ही जी मांडणी आहे या मांडणीवरून आपल्याला काही प्रश्न किंवा त्यांचं विश्लेषण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, किंवा आपण जे मुद्दे घेतलेले होते ही जे सर्वे करत असताना किंवा ही माहिती जमा करत असताना आपण जे उद्देश घेतले होते ते उद्देश त्या ठिकाणी बरोबर येतात की नाही त्यात आपण पाहूया. तर बघा, खालील प्रश्नांची उत्तरं काय करायची आहेत, आपला जो तक्ता आहे तो तक्ता बघून त्या ठिकाणी द्यायचं आहे. ओके, तर पहिला जो प्रश्न आहे, कोणता विषय जास्त मुलांना आवडतो सांगा पाहू. कोणता विषय आवडतो, करेक्ट, म्हणजेच 9 हा आकडा मोठा आहे म्हणजेच त्यापैकी त्या विषयाची वारंवारता जास्त आहे. गणित हा विषय जो आहे तो सर्व मुलांना, म्हणजे जास्तीत जास्त मुलांना तो आवडतो. पुढचा प्रश्न बघूया, विज्ञान विषय किती मुलांना आवडतो. ओके, नक्कीच साहजिकच त्या ठिकाणी विज्ञान त्याच्या समोर त्याची वारंवारता किती आहे, 7 आहे, म्हणून इथं विज्ञान विषय जो आहे तो 7 मुलांना आवडतो असं आपण सांगू शकतो. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, वर्गामध्ये एकूण मुले किती आहेत. आता वर्गामध्ये एकूण मुलं किती आहेत, आता हे कसं काढायचं उत्तर कोण सांगेल. करेक्ट, व्हेरी गुड, म्हणजे जी वारंवारता आहे किंवा विद्यार्थ्यांची संख्या जी आहे त्या अंकांची आपण जर बेरीज केली तर या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी त्यांची एकूण संख्या आपल्याला मिळेल. म्हणून या वर्गामध्ये 30 विद्यार्थी आहेत. व्हेरी गुड, अशा पद्धतीनं आपण जी माहिती जमा करतो त्याचबरोबर त्याचं वर्गीकरण करतो, त्यांचं विश्लेषण करतो. आता ही ज्यावेळेला माहिती जमा करत असतो त्यावेळेला काही बाबी त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की याच्यामध्ये या माहितीची व्याप्ती त्या ठिकाणी आपण ठरवली पाहिजे. आता व्याप्ती म्हणजे काय, तर एक उदाहरण घेऊन पाहूया. आपण या ठिकाणी माहिती जी आहे ती माहिती जो तक्ता आहे तो तक्ता आपण या ठिकाणी पाहूया. जे वजन, जे वजनाची जे निरीक्षण जी आपण मांडलेली होती त्या निरीक्षणामध्ये या ठिकाणी महत्तम म्हणजेच निरीक्षण कोणतं, तर ते कोणतं आहे, 56. करेक्ट, यानंतर याच्यामध्ये सगळ्यात लहान निरीक्षण कोणतं, तर कोणतं आहे, 30. बरोबर, मग आता या दोघांच्या मधील जो फरक आहे
तो फरक कितीचा आहे, तर 33चा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपली जी निरीक्षणं आहेत ती निरीक्षणं 56 पासून 23 पर्यंत आहेत. म्हणजेच त्यांची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती किती झाली, 33 झाली. हा जो फरक आहे महत्तम आणखी लघुत्तम निरीक्षण यांच्यामधला फरकालाच काय म्हणायचं, व्याप्ती असं म्हणूया. तर त्याची व्याख्या पहा. व्याप्ती म्हणजे महत्तम निरीक्षण आणि लघुत्तम निरीक्षण यातील फरक म्हणजेच व्याप्ती. ओके, समजला व्याप्ती म्हणजे काय. ओके, व्हेरी गुड. यानंतर आता आपण जे या पाठामध्ये जे कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे शिकलो ते आता आपण पाहूया. ओके, पहिला जो मुद्दा आहे तो पहिला मुद्दा माहितीचं संग्रह करणे. आपण माहितीचे संग्रह करणे. आता सुरुवातीपासून आपण बघितलं तर वेगवेगळी माहिती आपण संग्रह केली. वजन जमा करणं किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची हजेरी, अशा पद्धतीने वेगवेगळी माहिती संग्रह केली. यानंतर पुढचा जो भाग शिकलो तो व्याख्या, जे निरीक्षण आहे त्या निरीक्षणांची व्याख्या काय आहे ते आपण या ठिकाणी शिकलो आहोत. यानंतर वर्गीकरण, यानंतर वारंवारतेची व्याख्या, त्याचबरोबर व्याप्ती काढणे, कशा पद्धतीने आपण व्याप्ती काढू शकतो, त्याचबरोबर शेवटी माहितीचं विश्लेषण. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा या पाठाचा जो आहे तो कोणता सांगा, माहितीचं विश्लेषण. ओके, म्हणजे पाठ आता तुम्हाला समजलेला असेल नक्कीच. आपण एक छोटासा गृहपाठ घेऊया. ओके, व्हेरी गुड. माझे आता आपण एक छोटासा गृहपाठ घेऊया. तुम्हाला या ठिकाणी एक तक्ता दिसेल, त्या तक्त्यावरून त्याच्या बाजूला जे असणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. ओके, आता पाहूया, मी वाचून दाखवतो तुम्हाला. पहिला जो प्रश्न आहे ते कोणाचे वजन जास्त आहे, कोणत्या विद्यार्थ्याचं वजन जास्त आहे, तुम्हाला तो तक्ता बघायचा आहे आणि त्याच्यावरून ते प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. दुसरं, सगळ्यात कमी वजनाचे कोण आहे, म्हणजे ज्याचं वजन सगळ्यात कमी आहे असा कोण आहे, त्याचं नाव काय आहे, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. यानंतर कविता आणि संगीता यांच्या वजनातील फरक जो आहे तो फरक कितीचा आहे. आपल्याला कविता आणि संगीता जे आहे यांच्यामधला किंवा त्यांच्या वजनामधील जो फरक आहे तो फरक कितीचा आहे हे आपल्याला ते तुम्ही सांगितलं पाहिजे. ओके, त्यानंतर दिलेलं जे निरीक्षण आहेत म्हणजे जो हा तक्ता आहे या तक्त्यामध्ये व्याप्ती किती आहे, या तक्त्याची व्याप्ती किती आहे, आत्ताच आपण सॉल्व्ह केलेलं होतं, आता तुम्ही सुद्धा ते सॉल्व्ह करून बघायचं आहे. यानंतर या निरीक्षणांमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, हे एकूण विद्यार्थी तुम्ही त्या ठिकाणी काढायचे आहेत. ओके, अशा पद्धतीनं हा आजचा जो पाठ आहे माहिती संग्रहित याच्यावरचे जे सगळे पॉइंट आहेत ते पॉइंट तुम्हाला समजले असतील. आणखी अशाच पद्धतीनं पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण घेऊन पुन्हा भेटूया. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही शांत बसून त्या ठिकाणी वही आणि पेन घेऊन पुढच्या पाठाला सुद्धा तुम्ही याल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.